पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. दादर हिंदमाता सायन आणि अंधेरीमध्ये हे पाणी साचलंय. मुंबईमध्ये 2 दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे आणि त्यानंतर मुंबईची झालेली ही दैना आपण बघतो. पहिल्याच पावसामध्ये मुंबईची ही अवस्था झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. हिंदमाता दादर परिसरामध्ये दृश्य आपण बघतोय. मिलन सबवे अंधेरी, त्याचबरोबर सायनचं गांधी मार्केट असेल, या ठिकाणी दरवर्षी पावसामध्ये पाणी साचत असतं. मात्र पहिल्याच पावसामध्ये मुंबईची ही अवस्था झालेली आहे. मुंबईतल्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. दादर हिंदमाता परिसर, मिलन सबवे अंधेरीतला, त्याचबरोबर सायनमधलं गांधी मार्केट, मुंबईमधली ही ती ठिकाणं आहेत जिथं प्रत्येक पावसामध्ये पाणी साचत असतं. आणि पहिल्याच पावसामध्ये, विशेषतः पहिल्याच पावसामध्ये या वेळेला हे पाणी साचल्याचं चित्र मुंबईमध्ये बघायला मिळतं. निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी थेट मुंबईतनं आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. निखिल, आपण की दृश्य बघतोय की मुंबईमधल्या त्या भागातली आहेत, साधारणपणे जास्तच पाऊस झाला मुंबईमध्ये की या भागांमध्ये पाणी साचत असतं, मात्र वारंवार दावे पालिकेकडनं केले गेलेले होते आणि तरीसुद्धा पहिल्याच पावसामध्ये हे चित्र मुंबईकरांना बघावं लागतं. नक्कीच गुरुप्रसाद, पाहायचं झालं तर कालच मान्सून या मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. मुंबई, ठाणे तसेच इतर उपनगरात काल पावसाने आपली दमदार हजेरी देखील लावलेली आहे. त्याचसोबत हवामान खात्याने आज देखील आणि उद्या देखील येलो अलर्ट आहे तो मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांना देण्यात आलेला आहे. काल मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी आपल्याला पहिल्याच पावसामध्ये पाहायला मिळाली आणि याच पावसामध्ये अंधेरी सबवे असेल, त्यासोबतच हिंदमाता असेल, या परिसरामध्ये पाणी साचल्याची घटना देखील घडलेली आहे. काल 12 वाजेपर्यंतची आकडेवारी जर पाहिली तर मुलुंड परिसरामध्ये 50 मिलीमीटर पर्यंत पाऊस आहे तो पडलेला आहे. त्यासोबतच मालाड परिसरामध्ये 80 मिलीमीटर पर्यंत हा जो पाऊस आहे तो पडलेला आहे. त्यानंतर बिटानिया स्ट्रॉम पंपिंग येथे 77 मिलीमीटरचा पावसाची नोंद आहे ती करण्यात आलेली आहे. या संपूर्ण आकडेवारी पाहता ही 12 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे, परंतु काल रात्री 12 वाजल्याच्या नंतर मोठ्या स्वरूपात जो पाऊस आहे तो मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी जे पाणी आहे ते देखील जमा होताना साचताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आज सकाळची जर माहिती घेतली तर आता हे सर्व जे परिसर आहेत ते त्या ठिकाणी कुठलंही पाणी आता साठलेलं नाहीये. त्या ठिकाणची वाहतूक आहे ती व्यवस्थित करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेकडून ही संपूर्णपणे माहिती आहे ती घेण्यात आलेली आहे. या संदर्भात आता येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस आहे तो अपेक्षित हवामान खात्यांनी जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेची कशाप्रकारे तयारी या संपूर्णपणे परिसरामध्ये असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. परंतु ह्या परिसरामध्ये दरवेळीच आहे, दरवर्षी आहे, ते मोठा पाऊस, मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला तर पाणी साचतं. त्यामुळे काय ती उपाययोजना, योग्य ती उपाययोजना करणं तेवढंच महत्वाचं असल्याचं स्थानिक नागरिकांचं देखील म्हणणं आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेकडून कशाप्रकारे जे अपडेट आहेत ते घेतले जात आहेत किंवा त्या परिसरामध्ये काय उपाययोजना केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु येत्या पुढच्या 2 दिवसांमध्ये येल्लो अलर्ट आहे तो मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. गुरुप्रसाद, धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, धन्यवाद. तर कोकण किनारपट्टी आणि मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय. तर 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तर 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण राज्यभर सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आला. त्यामुळे 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र व्यापणार. त्याचबरोबर पुढच्या 48 तासांमध्ये मुंबईसाठी अलर्ट देण्यात आलेला आहे.